दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता रणमैदान सजू लागलंय आहे एकीकडे गेल्या साडेनऊ वर्षांपासून देशाचं नेतृत्व करत असलेले नरेंद्र मोदी भाजपसह विजय हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत तर दुसरीकडं मोदींचं आव्हान मोडीत काढण्यासाठी काँग्रेससह देशभरातील बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थापना केली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे जरी सत्तांतर झालं नाही तरी भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होईल असा दावा नक्कीच केला जात आहे मात्र आहे का तो मोदीही म्हणत भाजपचे कार्यकर्ते हे दावे फेटाळून लावत आहेत पण खरोखरच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या बहुमतासाठी खासदारांची संख्या कमी पडली तर इतर पक्ष मोदींच्या नावाला पाठिंबा देणार का हाही प्रश्न उपस्थित केला जातो जर पाठिंबासाठी इतर पक्षांनी मोदींच्या नावाला विरोध केला तर भाजपाकडून पंतप्रधान पदासाठी पर्याय म्हणून काही नावं समोर आणली जाऊ शकतात त्या नावांमध्ये अर्थातच आघाडीवरचं नाव आहे ते नितीन गडकरींचं धडकेबाज कामांमुळे सर्वसामान्यांसह विरोधी पक्षांमध्ये असलेली स्वीकारार्ता दिल्लीच्या राजकारणाचा असलेला अंदाज यामुळे गडकरींच्या नावाची गरज पडल्यास विचार होऊ शकतो मात्र खरोखरच असं होऊ शकतं का नितीन गडकरींच्या रूपात देशाला पहिला मराठी पंतप्रधान भेटू शकतो का याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मित्रांनो सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोदींचे समर्थक आणि मोदींचे विरोधक अशी थेट विभागणी झालेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर कुणीही पंतप्रधान झाला तरी चालेल पण मोदी नको असं म्हणणारेही अनेक आहेत मात्र मोदींऐवजी भाजपामधील कुठला अन्य नेता पंतप्रधान म्हणून चालेल या प्रश्नावर यापैकी अनेक जण नितीन गडकरी यांचं नाव घेतात त्याला कारण ही तशीच आहे केंद्र सरकारमध्ये ते नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी मानले जातात नरेंद्र मोदींचा एक छत्री अंमल असलेल्या सध्याच्या केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्यकाळात रस्ते आणि महामार्ग बांधणीचं धडाकेबाज काम झाल्याचं परसेप्शन आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे नितीन गडकरी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे फारशी प्रक्षोभक विधानं करत नाहीत त्यांच्या वाणीत बऱ्यापैकी संयम आहे त्यामुळं भाजपच्या सध्याच्या इतर नेत्यांच्या तुलनेत गडकरी वेगळे वाटतात तसंच या गुणांमुळेच इतरांनाही ते स्वीकारारं वाटतात आता पंतप्रधान पदासाठी मोदींना रिप्लेस करणारा हिंदुत्ववादी चेहरा म्हटलं की योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं जातं अमित शहाचंही नाव थोड्याफार प्रमाणात घेतलं जातं पण जर उद्या बहुमत आलंच नाही तर सर्व पक्षांशी जुळवून घेणारा नेता म्हणून संघ आणि भाजपकडून आत्तापासूनच गडकरींचं नाव पुढं केलं जातं आहे त्यामुळे अनेकांना कदाचित हे सगळं भाजप आणि संघाच्या स्ट्रॅटजीचाच भाग वाटत आहे आता तसं पाहायला गेलं तर दिल्लीच्या राजकारणामध्ये नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींना सिनियर आहेत दोन हजार नऊमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरींची दिल्लीच्या राजकारणात एंट्री झाली होती तर नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळात राष्ट्रीय राजकारणात भाजपची परिस्थिती तेवढीशी चांगली नव्हती अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी ही पक्षातील आधीची फळी असताच जाऊन सुषमा स्वराज अरुण जेटली राजनाथ सिंह अशी पुढची फळी आघाडीवर येत होती पक्षातील याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या नितीन गडकरी यांना संघाच्या आशीर्वादानं थेट पक्षाचं सर्वोच्च पद मिळालं होतं इतर दिग्गज नेत्यांबरोबरच राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या गडकरींकडेही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं साधारणत दोन हजार बारापर्यंत दिल्लीच्या राजकारणात गडकरींसाठी सारा आलबेल होतं मात्र तेवढ्यातच एका किरकोळ कारणासाठी गडकरींचा राजीनामा घेऊन राजनाथ सिंह यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं आणि तिथूनच सगळी सूत्रं फिरली नरेंद्र मोदी यांनी तेव्हा तिसऱ्यांदा गुजरातची निवडणूक जिंकून दिल्लीच्या दिशेनं कूच केली त्यावेळी भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणींसह जी मोजकी मंडळी मोदींच्या महत्त्वाकांक्षेच्या विरोधात होती त्यामध्ये एक नाव गडकरींचंही होतं तेव्हाच्या सत्तांतराच्या अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत मोदींनी मात्र इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकून पक्षाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित केलं मग आजचे दिन गुजरात मॉडेलचं आश्वासन देत पंतप्रधान पदही मिळवलं काँग्रेसमधील वाढता भ्रष्टाचार घराणेशाही या मुद्द्याला जनता वैतागली होतीच त्यामुळेच त्यांनी मोदींना आपसुकच पसंती दिली तर गडकरींना मंत्रीपदावर समाधान मानावं लागलं तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतात पण गडकरी दोन्ही का त्यांची स्वतंत्र पावर टिकून राहिले गडकरींना साईडलाईन करायला मोदी अयशस्वी ठरले पण त्यांना डॅमेज करायचे छुपे प्लॅन दुसऱ्या बाजूला सतत वर्क होत राहिले त्याबद्दल पुढे बोलूच पण असं म्हटलं जातं की दोन हजार तीन साली आडवाणींचा शायनिंग इंडियाचा विषय घडल्यामुळे सुषमा स्वराज गडकरी हे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते अगदी मोदींचं नाव तेव्हा कुठेच नव्हतं पण मोदींनी प्रॉपर प्लॅनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या जोरावर काँग्रेसचं देशातील सरकार उलथवून दाखवलं आणि सुषमा स्वराज आणि गडकरींनाही रेसमध्ये मागं टाकलं पुढं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने दिल्लीच्या राजकारणामध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर दिल्लीमधील प्रस्थापित नेते मंडळींनी त्यांच्याशी जुळून घेतलं राजनाथ सिंह अरुण जेटली सुषमा स्वराज आदी मंडळीही मोदी शहांपुढे फार काही करू शकली नाही मात्र नितीन गडकरींनी आपली रोखठोक भूमिका कायम ठेवली त्यामुळे गडकरी मोदींच्या गुडबुकमध्ये कधीच राहिले नाहीत पण सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री असा लौकिक असल्यानं नितीन गडकरींना टाळणं मोदींना कधीच शक्य झालं नाही पण गडकरींना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न नेहमीच झाला महाराष्ट्र भाजपच्या राजकारणातून गडकरींच्या गटाला आधीच नेस्तनाभूत करण्यात आलंय त्यात हल्लीच दिल्लीजवळच्या एका महामार्गाच्या कामाबाबत कॅगने गडकरींच्या मंत्रालयावर ओढलेले ताशेरे हा त्याचाच भाग असल्याची चर्चा रंगली होती पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही अगदी त्यांच्या घरावर भाजप वरिष्ठांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याचीही मध्यंतरी एक बातमी आली होती आता मोदी आणि गडकरी यांनी मध्यंतरी एका सभेत एकमेकांना हस्तांदोलन तर सोडा बघणंही टाळलं होतं त्यांच्यात एवढा विस्तव न जाण्याचं अजून एक उदाहरण सांगायचं तर युपी इलेक्शन वेळेस एकदा गडकरी युपीचे प्रभारी आहेत यावरून गडकरी आणि मोदींच्यात तेव्हा चांगलंच युद्ध पेटलं होतं असो पण आता एका बाजूला मोदी हेच दोन हजार चोवीससाठी साठी फेवरेट वाटत असले तरीही भाजप आणि संघ पुढील सेपर गेम खेळताना दिसतंय पण मोदी मात्र गडकरींना डॅमेज करायचे प्रयत्न सोडताना दिसत नसल्याचं चित्र आहे दुसरीकडे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मात्र भाजपाचं बहुमत हुकल्यास एनडीए मधील मित्रपक्षांसह इतर पक्ष हे गडकरींनाच पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देतील असं ठामपणे म्हणलं जात आहे त्याला कारणही तसंच आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीनशे तीन जागा जिंकणाऱ्या भाजपसाठी सध्याची परिस्थिती तितकीशी अनुकूल नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यांना आळा घालण्यास आलेलं अपयश मणिपूरच्या मुद्द्यावरून असलेली नाराजी याचा मोठा फटका मोदींना बसणार असल्याचं बोललं जात आहे त्यात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या इंडिया आघाडीमुळे बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र आदी बड्या राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसणार असल्याची चिन्ह आहेत त्यामुळे बहुमताचा दोनशे बहात्तर जागांचा जादुई आकडा गाठणं हे मोदींना जड जाण्याची शक्यता अधिक आहे अनेक राज्यांमध्येही दरम्यानच्या काळात सत्ता बदल झालेले आहेत कर्नाटक तामिळनाडू केरळ तसेच पंजाबसारखी राज्य भाजपला मायनस गेली आहेत काही जुन्या मित्र पक्षांनी भाजपला सोडलंय त्यामुळे भाजप सत्तेची वेगळी जुळणी करत आहे महाराष्ट्रात म्हणूनच त्यांनी आधी शिंदे गटाला सोबत घेतलं तर नंतर अजितदादा गटाला एकूणच पुढील काळात भाजप हिंदुत्वाचा मुद्दा अधिक ॲग्रेसिव्ह करू शकतं पुढील वर्षी निवडणुकीपूर्वी होणारा राम मंदिराचा उत्सव हा त्याच अध्यायाचा भाग आहे पण आता तरीही भाजप बहुमताचा आकडा गाठू शकलं नाही तर एन डी एतील काही जुन्या मित्रपक्षांसह इतर पक्षही पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यास नकार देऊ शकतात तसंच सध्या सुप्तावस्थेत असलेला भाजपामधील मोदीविरोधातील गट मोदींच्या नावाला तीव्र विरोध करू शकतो दरम्यानच्या काळात अनेक भाजपमध्ये इन्कमिंग झालेले नेतेही मोदी गटातून गडकरी गटात गेले तर नवल वाटायला नको कारण पाच सात वर्षात ईडीच्या कारवाईने हे नेते भयंकर त्रस्त झाले आहेत आता त्यांनी मोदींशी ॲडजस्टमेंट केलं असलं तरी हे नेते आयत्या वेळेस कधीही सत्ता बघून पलटी मारू शकतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आता अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी पर्याय न म्हणून नितीन गडकरींच्या नावावर सहमती बनू शकते तशी एक सेफ्टी वॉल संघ परिवारानं आत्तापासूनच मेंटेन करून ठेवली आहे आता, आता गडकरींचे भाजपातील नेते मंडळींसह एन डी मित्रपक्ष आणि शरद पवारांसारख्या विरोधी पक्षांमधील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत जर गडकरी पंतप्रधान होणार असतील तर मराठी पंतप्रधानाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील काँग्रेसेतर पक्षांच्या खासदारांचाही त्यांना पाठिंबा मिळू शकतो त्यामुळे बहुमताची जुळवणी करणं त्यांच्यासाठी सोपं जाऊ शकतं सध्या पंतप्रधान पदासाठी मोदींना विरोध करणारे काही पक्ष आधीही भाजपाचे मित्रपक्ष राहिलेले आहेत त्यांचा नरेंद्र मोदींना जेवढा तीव्र विरोध आहे तेवढा तो गडकरींसारख्या नेत्याला नसेल असे पक्ष गडकरींचं सर्वसमावेशक नेतृत्व मान्य करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे नितीन गडकरी हे संघाचे स्वयंसेवक असल्यानं संघ परिवारही गडकरींच्या नावाला पाठिंबा देऊ शकतो एकंदरीत दोन हजार चोवीसमध्ये भाजपाचं बहुमत हुकून त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली आणि त्यात मोदींना बाजूला करून पंतप्रधान पदासाठी नवा चेहरा द्यायचा झाल्यास नितीन गडकरींचं नाव सर्वात आघाडीवर असेल तसं झाल्यास कदाचित गडकरींच्या रूपात देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळू शकेल पण असं खरंच घडेल का हे पाहण्यासाठी आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागेल पण इथं नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही दोन हजार चोवीसला भाजप निवडून येईल पण मोदी सत्तेवर राहणार नाहीत ही थेरी मांडली आहे असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच नितीन गडकरींच्या रूपात देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळू शकतो का मोदींऐवजी नितीन गडकरींचं पंतप्रधान होणं वास्तवात शक्य आहे का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद